काही वर्षांपासून एकाच खुर्चीवर तथा एकाच ठिकाणी ड्युटी करणाऱ्या पोलीस हवालदार, पोलीस नाईक, पोलीस शिपायांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश सोमवारी पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी काढले. पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे यांच्यासह एकूण 88 जणांच्या अंतर्गत बदल्या करून पोलीस आयुक्तांनी पुन्हा एकदा झटका दिलाय. शहर वाहतूक शाखा आणि उत्तर विभाग मुख्यालय नियंत्रण कक्ष सदर बाजार पोलीस ठाणे, एमआयडीसी पोलीस ठाणे, फौजाचौडी पोलीस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांसह विशेष शाखा परवाना शाखा जलद प्रतिसाद पथकातील काही कर्मचाऱ्यांचीही बदली केली आहे. काही दिवसांपूर्वी सदर बाजार पोलीस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याला तक्रारदाराकडून लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने रंगेहात पकडले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील यांना नियंत्रण कक्षात आणलं. आता सदर बाजार पोलीस ठाण्यातील बहुतेक कर्मचाऱ्यांना एमआयडीसी पोलीस ठाण्यात ड्युटी देण्यात आली आहे. तर एमआयडीसी पोलीस ठाण्यासह मुख्यालयातील अनेक शहर वाहतूक शाखेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मुख्यालयातील काहींना सदर बाजार पोलीस ठाण्यात ड्युटी दिली आहे. अंतर्गत बदल्या झाल्यामुळे 27 कर्मचारी वाहतूक शाखेचे असून 28 कर्मचारी मुख्यालयातील आहेत. 8 पोलीस कर्मचारी सदर बाजारचे आहेत. दरम्यान गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे यांना काही दिवसांपूर्वी नियंत्रण कक्षात आणलं होतं. त्यांना आता पुन्हा गुन्हे शाखेची जबाबदारी दिली आहे.